नागपुर शहर में गणेश उत्सव मनाया जा रहा है। ऐसे में शहर के अंबासरी पुलिस थाना क्षेत्र के रामनगर परिसर में एक मेले का आयोजन किया गया था। मेले के आयोजन को लेकर मेला चलाने के पैसों की मांग कर धमकी देने का मामला सामने आया है। नागपुर शहर में धमकी देकर पैसे वसूलने का मामला सामने आया है। अंबासरी थाना क्षेत्र के रामनगर परिसर में एक मेले का आयोजन किया गया था। इस मेले के आयोजक को मेला चलाने के लिए कुछ आरोपियों की ओर से धमकी दी गई। इतना ही नहीं, इन्होंने मेले में आए लोगों के लिए बनाए पार्किंग में गाड़ी खड़ी करने के लिए भी लोगों से पैसे लिए। इस बात की जानकारी मिलते ही आयोजक ने अंबासरी पुलिस में शिकायत दर्ज कराई। इस मामले की जांच करते हुए पुलिस ने देवानंद सिरसाठ को गिरफ्तार किया है। साथ ही सतीश चन्ने और राहुल इंगोले नामक आरोपियों की तलाश पुलिस कर रही है। सध्या सार्वजनिक गणेश उत्सव 2024 च्या अनुषंगाने पोलीस शासन अंबाझरी हद्दीमध्ये रामनगर चौकाच्या बाजूला हनुमान मंदिर आहे, त्याच्या मागच्या बाजूला जे एनआयटीचं मैदान आहे ते एका ठेकेदारांनी रीतसर कायदेशीर परवानगी घेऊन त्या ठिकाणी एक जत्रा भरवली होती, मेला। त्या मेल्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळणी आणि मनोरंजनाचे कार्यक्रम ठेवून हे 10 दिवस त्यांचाच तो कार्यक्रम सुरू होता। त्या कार्यक्रम सुरू असताना त्याच्या आजूबाजूला लागणाऱ्या गाड्या, बऱ्याच लोकांची गर्दी असते, याचा फायदा घेऊन पोलीस स्टेशन नागपूर शहर या ठिकाणी रेगाव अभिलेखावरील एक आरोपी आहे सतीश चन्ने, त्यांनी आणि त्याचे काही साथीदार यांनी त्या आतमध्ये जाऊन ते जो ठेकेदार आहे त्या ठेकेदाराला धमकावून की जर तेरे अगर मेला चला नाही तो 1 लाख रुपये देना पडेगा, नाही तो चाकूचे काट डालेंगे अशी धमकी दिली। आणि त्याचबरोबर त्या मेल्याच्या बाहेरच्या रोडला राम मंदिराच्या आजूबाजूला ज्या 4-चाकी गाड्या 2-व्हीलर लागत होत्या त्यांच्याकडून त्यांनी जबरदस्तीन या पे गाडी लागा नाही तो 20 रुपया पर गाडी देना पडेगा असं पण लोकांना धमकावून 20-20 रुपयाच्या पैसे वसूल केले आणि त्याच्या एक बनावट पावत्या पण त्यांनी तयार केल्याची माहिती आम्हाला आता मिळाली आहे। याची माहिती मिळताच आम्ही तत्काळ आमच्या डीबी पथकाचे एपीआय डांगे आणि पीसी अंकुश, त्याचबरोबर सोनावणे मेजर आणि इतर टीम यांना आम्ही पाठवलं। तत्काळ त्यांनी त्या आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला। त्यातील 2 आरोपी फरार झाले पण एक जो त्यांचा मेन आरोपी होता तो आरोपी आम्हाला ताब्यात मिळाला आहे आणि त्याचं नाव आहे देवानंद सिरसाठ। त्याच्यावरती सुद्धा यापूर्वी वेगवेगळ्या प्रकारचे घरफोडी, 307 बॉडी ऑफेन्स, त्यानंतर ड्रग्सचे काही गुन्हे, त्याच्यावर एनडीपीएचे गुन्हे अंतर्गत गुन्हे दाखल आहेत, असे 34 गुन्हे दाखल आहेत। त्या आरोपीला आम्ही तात्काळ अटक केली आणि माननीय न्यायालया समक्ष हजर करून तो सध्या पोलीस कस्टडी रिमांडमध्ये आहे। आणि यातील जो मुख्य आरोपी आहे सतीश चन्ने, याच्यावरती यापूर्वी नागपूर शहरामधून 2 MPDA झालेला आहे, तडीपारीच्या कारवाई सुद्धा 2 झालेल्या आहेत आणि मर्डर, त्याचबरोबर इतर बॉडी ऑफेन्स आणि चोरी, एनडीपीएस अशा 134 गुन्हे मोठ्या प्रमाणात गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत। आणि तिसरा जो आरोपी आहे तो आरोपी राहुल इंगोले, याच्यावर सुद्धा घरफोडी, चोरी, बॉडी ऑफेन्स असे वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत। आणि आम्हाला अजून माहिती आहे की याच्यामध्ये अजून त्याचे कोणी साथीदार सामील असावेत अशी आमचा तपास सुरू आहे आणि यातील जे आरोपी आहेत यांना आम्ही लवकरच अटक करून पुढील कारवाई करत आहोत। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट।